एखाद्या सिनेमा सारखा सीन अहमदनगर मध्ये घडलाय. विवाह सोहळा अगदी रंगात आला होता. नातेवाईकांच्या गर्दीनं मंगल कार्यालय खचाखच भरलं होतं. लग्न घटिका समीप आली होती, मात्र अचानक त्या ठिकाणी पोलिसांची एंट्री झाली आणि नवरदेव भोल्यावर चढण्याऐवजी थेट जेलमध्ये गेला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया. अहमदनगरमधील एका मुलीचा विवाह नाशिक शहरात राहणाऱ्या पंकजशी ठरला. 21 मे रोजी राहता येथील मंगल कार्यालयात या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली. नवरदेव पंकज वाजत गाजत विवाहस्थळी पोहोचला, मात्र तो भोल्यावर चढण्या अगोदरच त्याची प्रेयसी राहता पोलिसांसह विवाहस्थळी पोहोचली. पंकजनं लग्नाचं आमिष दाखवून 4 वर्षात वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिची फसवणूक केल्याचा आरोप प्रेयसीनं केला आणि मंगल कार्यालयात एकच खळबळ उडाली. पंकजचे कारनामे ऐकून नवरीसह तिच्या घरच्यांचा पारा चांगलाच चढला आणि नवरीनं तात्काळ विवाहास नकार देत विवाहही रद्द केला. राहता पोलिसांनी पंकजला ताब्यात घेतलं. दरम्यान चौकशी केली असता त्याचे अनेक तरुणीशी संबंध असल्याचं कबुलीप स्वतः पंकजने दिली. तक्रारीपूर्वी नातेवाईकांच्या गराडत असणारा नवरदेव पोलीस स्टेशनला मात्र एकटाच दिसला. काय नेमकी घटना झालेली आहे आणि पोलीस काय कारवाई करत आहेत? आज सकाळी आम्ही पोलिसांना हजर असताना 11 वाजताच्या सुमारास एक पीडिता नाशिक रोड येथील एक पीडिता आमच्याकडे आली व तिने तक्रार केली का एक नाशिक रोड येथील युवक 4 वर्षापासून मला फिरवतोय आणि लग्नाचं आमिष दाखवून वेळोवेळी त्यांनी माझ्याशी जबरी हे केलेलं आहे, त्यामुळं आणि तो आज रोजी राहत्यामध्ये विवाहबद्ध होत आहे अशी तक्रार तिने आमच्याकडे केल्यानंतर आम्ही तात्काळ सदर ठिकाणी माणसं पाठवले आमचे आणि त्याला ताब्यात घेतलं. तर त्याने ते कबूल केलं का ह्या मुलीसोबत मी असं माझे 4 वर्षापासून संबंध आहे, परंतु त्या मुलीला फसवत होता म्हणून सदर ठिकाणचा विवाह मुलीच्या ज्या ठिकाणी तो विवाहबद्ध होत होता आहे त्यांना ती माहिती सांभाळल्यानंतर त्यांनी त्यास विवाहास नकार दिला, त्यास तात्काळ ताब्यात घेतलं आणि सदरची घटना ही नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीतील असल्याने 00 गुन्हा दाखल करून आरोपी मुलगा व पीडिता यांना नाशिक रोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेला आहे. पुढील तपास कामे कोणत्या स्वरूपाचा गुन्हा नेमका त्याच्यावर आपल्याकडे या ठिकाणी सदर याच्यामध्ये त्या मुलाने तिची फसवणूक केली होती आणि तुझ्याशी लग्न करणार असं 4 वर्षापासून तिला तो फिरवत होता आणि तिचा उपयोग करून घेत होता. त्याला तिला नाशिक रोड या ठिकाणी रूमसुद्धा घेऊन दिली होती अशी माहिती तिने जबाबात सांगितली. त्यामुळे त्याच्यावर 376 व 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पंकजनं लग्नाचं आमिष दाखवून 4 वर्षात अनेकदा अत्याचार केल्याचा दावा पीडित तरुणीने केला. त्यामुळे पीडितेच्या फिर्यादीवरून पंकजवर कलम 373 आणि 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा गुन्हा आता नाशिक रोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पंकजला देखील नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.